नमस्कार, न्यूज 100 महाचर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत। आजपर्यंत महाचर्चा या कार्यक्रमात शहापूर तालुक्या संदर्भात असलेल्या सगळ्या समस्या असतील, जे काही प्रश्न असतील त्या संदर्भात सन्माननीय आमदार पांडुरंग गोरारा यांनी केलेलं उपोषण असो किंवा येणाऱ्या ज्या निवडणूक आहे या संदर्भात असो, सविस्तर विश्लेषण स्वतः आमदार बरोडा यांनी राष्ट्रवादीकडनं केलेलं आहे, शिवसेनेकडनं माजी आमदार दौलत दरोडा हे देखील आपल्याकडे येऊन गेले, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाकडनं तालुका अध्यक्ष भास्कर जाधव आणि त्यांच्यासोबत होते अशोक किरणा यांनी आपापले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत। आज आपल्या या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आलेले आहे काँग्रेसचे माजी खासदार सुरेशजी टावरे। टावरे साहेबांना इथे बोलवण्याचं एक वेगळं कारण आहे, कारण खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी विधानसभेमध्ये त्यांच्या मतदारसंघासाठी आणि विशेषतः शहापूरसाठी जे काही काम कार्य केलेलं आहे त्या संदर्भात आपली त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्यायची, त्याचसोबत येऊ घातलेल्या निवडणुका असतील आणि आता जे आमदारांचं उपोषण झालं किंवा सद्यपरिस्थिती शहापूर तालुक्याची जी आहे त्या संपूर्ण हा जो घटनाक्रम आहे या संदर्भात आपण सन्माननीय खासदार सुरेशजी टावरे माजी खासदार जे काँग्रेसचे त्यांच्याकडनं आपण त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे। सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आणि आपल्याला न्यूज 100 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। त्यासोबत सुरुवात करतोय मी सद्यस्थितीमध्ये आमदारांनी जे काही उपोषण पुकारलं होतं या उपोषणाकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून बघता, तुमच्या हिशोबाने हे उपोषण सक्सेस झालंय किंवा काय? सर्वप्रथम लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना तसंच शहापूर वासियांना माझ्यातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये आपले आमदार पांडुरंग बरोरा साहेब ते खरोखरच कार्यसम्राट आमदार आहेत, त्यांनी चांगलं काम केलं आहे, परंतु विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे काही कामं ही मार्गी लागली नव्हती, परंतु त्यांनी उपोषण केलं आहे आणि त्यावेळेला शासनातर्फे त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुमची जे पण कामं आहेत ते आम्ही पूर्ण करू, परंतु आता वेळ कमी राहिलेला आहे, तरी मला तरी असं वाटतं की त्याच्यातली बरीचशी कामं होणे अशक्य आहे। पण एकंदरीत स्टँडिंग आमदारांना उपोषण करावं लागतं, इथपर्यंत जी परिस्थिती निर्माण होती याला जबाबदार तुम्ही कोणाला समजता? सरकारलाच, कारण हे सरकारचं काम असतो, लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातले जे पण काय कामं असतात ते सरकारकडेच घेऊन जात असते, परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ही कामं होत नाही, म्हणून असं आमदारांना हा उपाय शोधावा लागतो। पण याला जबाबदार सरकारला धरण्यापेक्षा शासकीय अधिकाऱ्याला जबाबदारी असं तुम्हाला वाटत नाही? परंतु शेवटी शासकीय अधिकारी हे पुढे कोणतंही काम करतात आणि मंत्री मुख्यमंत्री हेच त्याच्यावरती निर्णय घेत असतात। कारण हे सांगण्यामागचा उद्देश असा होता की पांडुरंग बरोरा यांनी नेहमी आपल्या भाषणात दरवेळेस सांगितलंय मला शासनाकडे निधी भरपूर येतो पण काम होत नाही, काम न होण्यामागचं कारण म्हणजे शासकीय अधिकारी असं त्यांचं देखील म्हणणं आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की निधी येतोय पण काम होत नाही त्याला जबाबदार कोण? त्यामध्ये मग स्थानिक राजकारण येत असेल आणि ते इथले इतर कोणी समजा जे विरोधी पक्षातले म्हणजे विरोधी म्हणजे आमदारांचे विरोधी जे आहेत ते कधी यामध्ये काहीतरी खोडा घालत असणार, त्यामुळे अधिकारी व्यवस्थित काम करत नसतात। पण एकंदरीत आपण शहापूर तालुक्याचं एक परिस्थिती जर आजची बघितली सर्वसाधारणपणे ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुका सगळ्यात मोठा तालुका आहे, तो आजच्या परिस्थितीमध्ये या तालुक्याला खासदार BJP लाभलेले आहेत, आमदार राष्ट्रवादीचे लाभलेले आहेत आणि पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। एवढा सर्वपक्षीय तालुका असताना देखील या ठिकाणी प्रगती होत नाही, या सर्व परिस्थितीला जबाबदार तुम्ही एक शहापूर किंवा या ठिकाणचे जबाबदार नागरिक म्हणून कोणाला समजू? मी ज्यांचं शासन आहे जे शासन चालवतात मी त्यांनाच दोषी ठरवणार, कारण शेवटी सर्व काही जी सत्ता असते ही शासनाकडेच असते आणि जे सत्तेत असतात त्यांचंच चालतं, इतर पक्षातलं कोणाचं चालत नाही। पण वरच्या लेवलला सत्ता BJP आणि खालच्या लेवलला सत्ता शिवसेनेची, मग तुम्ही दोघांनी जबाबदार आहात, परंतु निधी जे द्यावा लागतोय ते शेवटी वरनच येत असतोय, राज्य शासनच देत असतो, त्यामुळे मी राज्य शासनालाच दोष देणार। आपण स्वतः खासदारकी आपण त्या ठिकाणी गाजवलेली आहे, आपण खासदार म्हणून या ठिकाणी काम बघितलं 2009 दरम्यान, त्याही अगोदरची परिस्थिती जर बघितली तर शहापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे,
1960च्या दशकापासून या ठिकाणी काँग्रेस हे मोठ्या मोठ्या पदांवर सत्ता उपभोगलेली आहे. ही परिस्थिती असताना देखील शहापूर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न ते आहेत, ज्यात आपण प्रामुख्याने म्हणूया वनजमिनींचा प्रश्न असेल, 35 सेक्शनचा कायदा असेल, या संदर्भात हजारो हेक्टर जमिनी या शासन जमा झाल्या, हजारो शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे. आणि एवढं असताना देखील या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन जो घोषित करण्यात आला, याला जबाबदार मग त्यावेळेस तुम्ही सत्तात होता, तुम्ही त्या ठिकाणी खासदार होता, तुम्हाला का धरलं जाऊ नये? हे बघा, त्यावेळेला इको सेन्सिटिव्ह झोन हा घोषित केला आणि मी त्यावेळेला खासदार होतो, आमची सत्ता होती. मी त्यावेळेला वाडा इथे मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनाही बोलवलं होते. तिकडचे आमचे राजकीय जे नेते आहेत ते नेते मंडळी होते आणि त्यावेळेला मी सरकारला भाग पाडलं का, जे 10 किलोमीटरपर्यंत अंतर होतं इको सेन्सिटिव्ह झोनचं ते 1 किलोमीटरवरती हे माझ्याच प्रयत्नाने आणलेले. दुसरी गोष्ट आहे की जे वन जमिनींचे पट्टे आहेत ते माझ्या कालकृतीमध्ये वाटप झालेले आहेत, बऱ्याचशा आदिवासी बांधवांना याचा फायदा झालेला आहे. आणि 35 सेक्शन ह्याकडे मी बराच प्रयत्न केला होता, परंतु 35 सेक्शन हे हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल असल्यामुळे त्यावेळेला मी काही जास्ती करू शकलो नाही. पण त्याला ज्या पद्धतीने मांडलं गेलं पाहिजे होतं, एकंदरीत बघितलं 1053 हेक्टर जमीन या ठिकाणी आपली असताना 43,000 हेक्टर त्या ठिकाणी जमीन संपादित केली गेलेली आहे. पण कायद्याच्या हिशोबाने 33% जर वन जमीन त्या ठिकाणी संपादित असेल तर त्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह किंवा 35 सेक्शन लागू होत नाही. या संदर्भात आपल्याकडनं काही प्रयत्न झालेत? मी सांगितलं ना, जे 10 किलोमीटरचं अंतर होतं त्याला मी 1 किलोमीटर केलेलं आहे, परंतु आणखी हा रद्द करण्याचा ते माझ्याने झालं नाही. त्यासाठी आपण प्रयत्न केले, आता मी पुन्हा आल्यानंतर नक्कीच प्रयत्न करेन, निश्चितच प्रयत्न करणार आहे. पुनश्च एकदा ज्यावेळेस या ठिकाणी काँग्रेस एक खासदार म्हणून मी निवडून येणार, तर त्या संदर्भात प्रायोरिटीने हा पहिला प्रश्न मी सोडवणार, तो म्हणजे वनजमिनीचा. एक दुसरा प्रश्न मी या ठिकाणी महत्त्वाचा घेऊन येणार आहे, पण तत्पूर्वी माझा या ठिकाणी ब्रेक घेण्याची वेळ झाली, मी या ठिकाणी ब्रेक घेतोय. आपण कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज आलं. न्यूज 100 मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सुरू आहे महाचर्चा. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी खासदार सुरेशजी टावरे. टावरे साहेब, वनजमिनी संदर्भात आपण एक विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे, पण एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण होतो, तो म्हणजे शहापूर तालुक्याच्या नशिबाला पुजलेली पाणी टंचाई. सर्वात जास्त पाणी साठा असलेला हा तालुका जो मुंबईला पाणी पुरवठा करतो, पण प्रत्यक्षात या तालुक्यात पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण परिस्थितीकडे आपण कसे बघतो, याच्यावर काय उपाययोजना केली गेली पाहिजे, आपल्या काळात काय केली गेली किंवा काय राहिलेलं आहे? ज्यावेळेला मी खासदार होतो बऱ्याचशा गावांमधून ग्रामपंच सरपंच वगैरे यायचे आणि पाण्याची स्कीम ते मी विसरलो त्या स्कीमचं नाव. त्या स्कीममार्फत 10% लोक लोकवर्गणी असायचे आणि 90% हे शासनाचे पैसे असायचे. परंतु त्यामध्ये असं व्हायचं, मी त्यासाठी प्रयत्न केला होता की 100% ही निधी शासनाचीच असावी, कारण 10% ही ग्रामीण भागामध्ये ही निधी गोळा होत नव्हती. परंतु मग असं व्हायचं की एखादा कोणीतरी कॉन्ट्रॅक्टर यायचा आणि तो कॉन्ट्रॅक्टर 10% आपल्या स्वतःच्या खिशातून भरायचा आणि ती कमिटी त्याची स्वतःची असायची आणि मग ती स्कीम मंजूर झाल्यानंतर ते संपूर्ण त्याच्यात सदस्य असल्यानंतर कमिटीवर ते पैसे काढून घ्यायचे आणि ती स्कीम आहे ती फेल व्हायची, बारगळायची. म्हणून मी प्रयत्न केला होता की 100% ही शासनाचेच पैसे असावे, परंतु त्यामध्ये मी यशस्वी झालो नाही, परंतु पुढे नक्कीच होणार असं मला. एकंदरीत आपण बघितलं पाणी योजनेसंदर्भात बरेचसे प्रयत्न करून देखील फारसं यश त्यात मिळालेलं नाही, पण निश्चितच येणाऱ्या काळात जर पुन्हा एकदा खासदारकीची संधी मिळालीच तर निश्चितच या योजनेकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात येणार असं त्यांनी देखील सांगितलं आहे. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. बेरोजगार जो वर्ग आहे तरुणांचा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहापूर तालुका असू द्या, मुरबाड असू द्या, वाडा असू द्या, किंवा एक तुमचा भिवंडी क्षेत्रातला जो काही एरिया आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या भेडसवते. या संदर्भात आपल्याकडनं कुठल्या प्रकारचे प्रयत्न? ज्या वेळेला आमचं शासन होतं, UPA शासन होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं शासन होतं, त्यावेळेला बेरोजगारी ही कमी होती,
एवढं काय त्यावेळेला जास्ती भासत नव्हतं, परंतु गेल्या आता 4 वर्षापासून जेव्हापासून भाजपचं सरकार आलंय ते असे म्हणत होते की प्रत्येक वर्षी आम्ही 1-2 कोटी लोकांना रोजगार देणार, परंतु तसं काय न होता नोटबंदीनंतर बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आज बेरोजगारी खूप जास्ती प्रमाणात वाढलेली आहे, परंतु ह्यापुढे नक्कीच त्याच्यावरती लक्ष दिलं जाईल. एकंदरच भारतीय जनता पक्षाचा नोटबंदीचा फटका या बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांना देखील बसलेला आहे, त्यामुळेच या ठिकाणी बेरोजगारी वाढल्याचं आपलं एक मत या ठिकाणी खासदार कपिल पाटील खासदार सुरेश डावरे यांनी आपल्या या ठिकाणी मांडलेलं आहे. सर, शहापूर तालुक्याचा विचार केला, मोठ्या प्रमाणात काँग्रेसची सत्ता या ठिकाणी असताना हवा तसा विकास झालेला नाही. मध्यंतरची 15 वर्ष दौलत दरडांची ते अगोदरची जर 5 वर्ष सोडली तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत काँग्रेसची या ठिकाणी एक हाती सत्ता होती. अगदी बरोरा साहेबांचं जरी उदाहरण घेतलं तर त्यांनी जरी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला त्याही अगोदर ते काँग्रेसचे आमदार म्हणून या ठिकाणी काम बघत होते. नंतर राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीसोबत आपलं अलायन्स होतं. एकंदरीत या ठिकाणी जर केंद्रात आणि राज्यात आणि त्यासोबत शहापूरमध्ये काँग्रेसची सत्ता असताना शहापूर तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही, या संदर्भात आपण काय सांगा? ज्या वेळेला मी खासदार होतो त्यावेळेला माझं जास्ती लक्ष शहापूर तालुक्याकडे असायचं, परंतु आमदारांनी माझ्या मते तरी आत्ता जे आमदार आहेत पांडुरंग बरोरा साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, अगोदरही मी सांगितलं आणि पूर्वीही ते करत होते, त्यांचे वडील होते, त्यांचंही खूप चांगलं काम या शहापूर तालुक्यामध्ये झालेलं आहे. आता तुम्ही सांगतात का कामं नाही झाली असं नाही, जनतेचं मत आहे की या ठिकाणी हवा तसा विकास झालेला नाही, त्या संदर्भात मी विचारतो. तसं ग्रामीण भाग आहे शहापूर आणि खूप मोठा परिसर आहे, कारण आपण भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर शहापूर हा सगळ्यात मोठा तालुका आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा तालुका आहे, तर इथे दुर्गम भाग येत असल्यामुळे थोडं कुठे काय एवढा विकास नसेल झाला तिथपर्यंत पोहोचू शकले नसते. पण एकंदरीत कार्यकाळामध्ये अगदी 60च्या दशकापासून जर काँग्रेस करते तर आजपर्यंत पोहोचू शकले नाही, हे काँग्रेसचं अपयश नाही. हे आता मागचं मी कसं काय सांगणार, त्यावेळेला मी इथलं प्रतिनिधित्व करत नव्हतो, परंतु आत्ता मी गेल्या 9 वर्ष झाली तेव्हापासून आहे, तर माझं नक्कीच या शहापूर तालुक्यावरती लक्ष आहे. 2009 पासून ज्यावेळेस मी काँग्रेसची धुरा सांभाळली तेव्हापासून माझं निश्चितच शहापूर तालुक्यावर लक्ष आहे, असं प्रतिपादन आत्ताच सुरेश टावरे यांनी केलेलं आहे. मी या ठिकाणी पुन्हा एक ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर शहापूर तालुक्या संदर्भातच आणि काँग्रेसच्या सद्य परिस्थिती संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा News 100. नमस्कार, News 100 च्या आजच्या महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे. टावरे साहेब, आरोप शहापूर तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी ऐकला जातो की आपण खासदार असताना विशेषतः शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं, काय सांगायला असतं? दुर्लक्ष बोलणं हे चुकीचं आहे, मला तरी असं कोणी म्हणजे इथले नागरिक असे काही म्हणून काय बोलले नाही, परंतु मी ह्या शहापूरकडे खूप लक्ष दिलेलं आहे. लहान लहान कामं तर खूपच केलेली आहेत, परंतु त्यामध्ये मोठं काम असं आहे की मी पहिल्यांदा जे पार्लमेंटमध्ये प्रश्न मांडला ते आपला वाशिंद येथील रेल्वे गेटचं गेट नंबर 62 हे मांडलं आणि तिथे ब्रिजची आवश्यकता होती, ते ब्रिजचं मी पूर्ण प्रयत्न करून त्याचा इस्टिमेंट बनवला. इस्टिमेंट जवळजवळ 22 कोटीचं होतं, त्यामध्ये 11 कोटी हे केंद्र शासनाचे होते आणि 11 कोटी राज्य शासनाचे होते. तर केंद्र शासनाचे 11 कोटी हे मंजूरही झाले, परंतु राज्य शासनाने ते मंजुरी न मिळाल्याने ते तसं काम रखडलं होतं, परंतु ते आता स्थानिक खासदारांनी ते आता केलं होतं, परंतु त्याचं ओपनिंग भूमिपूजन केलं, परंतु तिथे काम सुरू नाही झालं. नारळ फोडलं, नारळ आणि नारळही काय ते 2 वेळा वाटतं फोडलं, तर ते काय काम सुरू होत नाही. परंतु याचं हे सर्व काही एस्टिमेट वगैरे हे मी मंजूर केलं होतं, फक्त त्याला मंजुरी अंतिम मंजुरी आवश्यकता होती, परंतु ती त्यावेळेला झाली नव्हती. म्हणजे यांनी केवळ नारळ फोडण्याचंच काम केलं असं आपण? हा, आणि तसंच दुसरं म्हणजे पष्टेपाडा इथे जे डिजिटल स्कूल शाळा सुरू झाली ती मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असेल आणि त्याला मी
माझा निधी दिला होता आणि मी प्रयत्न केले होते. एकंदरीत बघतो शैक्षणिक संदर्भामध्ये शहापूर तालुक्यातल्या दुर्गम भागातील पष्टेपाडा या शाळेतला महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा करण्यामागचा हात जर कोणाचा असेल तो केवळ काँग्रेसचा आहे आणि तो साध्य झालाय माजी खासदार सुरजी टावरे यांच्या माध्यमातून. त्यांनी त्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्या ठिकाणी डिजिटल शाळा उभारून दिली, त्याला लागणारा जो काही निधी होता तो देखील त्यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. राहिला प्रश्न शहापूर तालुक्यातील जे जनतेचं म्हणणं आहे की काम, तर वाशिम रेल्वे पुलाचा जो सर्वात मोठा प्रश्न होता तो माझ्या माध्यमातून झाल्याचं माजी खासदार सुरेश टावरे म्हणतात. सध्याचे जे खासदार आहेत त्यांनी 2 वेळा फक्त नारळ फोडण्याचंच काम केलं, हा देखील त्यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे. आणि दुसरं असं की जे आता समृद्धी महामार्ग आपल्या शहापूर तालुक्यातून जातोय आणि शेतकऱ्यांचे जे जमिनी जातात त्यामध्ये जे शहापूरच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यामध्ये मी होतो आणि त्याचं आपल्याला फळित हे मिळालं का भूमी अधिग्रहण हा कायदा लागू झाल्याने शेतकऱ्यांना 1 कोटी रुपये मिळाले, त्याचा मला एक आनंद आहे. तर जे पण काय आंदोलन केलं त्यामध्ये आपल्याला निश्चित यश मिळालेलं आहे, कारण अगोदर ते लँड पुलिंग मार्फत इथे पैसे देणार होते आणि ते अत्यल्प 10 वर्षानंतर मिळणार, परंतु लँड पुलिंग हा कायदा इथे मंजूर लागू झाल्याने शेतकऱ्यांना 1 कोटी रुपये मिळाले आणि शेतकरी मला तरी वाटतो का आनंदित आहे त्याचा. मिळाल्यामुळे लँड पुलिंगचा कायदा लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळाला आणि यामागे निश्चितच माजी खासदार सुरेश टावरे यांचे प्रयत्न देखील आहेत. एक वेगळा प्रश्न या ठिकाणी विचारतो, सद्यस्थितीमध्ये काँग्रेसची परिस्थिती आहे. एक काळ जो होता की बालेकिल्ला म्हणून शहापूर तालुका काँग्रेसचा ओळखला जायचा, आज खूप कमी प्रमाणात काँग्रेसची प्रगती या ठिकाणी होते. आपण खासदार त्यानंतर ज्यावेळेस आपण जिल्हाध्यक्ष झाला त्यावेळेस देखील या भागात काँग्रेस हवी तशी वाढलेली नाही, हा देखील एक चर्चेचा भाग आहे. सद्यस्थितीमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष असतील शहापूरचे किंवा जी काही त्यांची टीम असेल ती त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या विचारप्रणालीने काम व्यवस्थित करते, पण हवा तसं त्या ठिकाणी विकास होताना दिसत नाही काँग्रेसचा. या संदर्भात आपण काय वाटेल सध्या आजच्या ज्या टीमवर आपण आपली कशी म्हणजे एक खुश आहात की कसं काय सांगा? गेल्या 3-3.5 वर्षापूर्वी जी काँग्रेसची परिस्थिती शहापूर तालुक्यामध्ये होती त्यापेक्षा निश्चितच आता सुधारलेली आहे आणि चांगली परिस्थिती आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये त्याचा नक्कीच आम्हाला चांगला फायदा मिळेल. आणि इथे मला पूर्ण विश्वास आहे की शहापूरची जनता ही पुन्हा जुनी काँग्रेस पुन्हा ह्या शहापूर तालुक्यामध्ये आणेल असा मला पूर्ण विश्वास आहे. पण एकंदरीत नवा आणि जुना हा देखील वाद या ठिकाणी ऐकायला मिळतो, या संदर्भात काय सांगा? नवा आणि जुना असं माझ्यापर्यंत तरी काय आता आलं नाही. असं एकंदरीत बघतो की काँग्रेसची सद्य परिस्थिती जी आहे ती खूपच चांगल्या परिस्थितीत आहे आणि निश्चितच याचा फायदा लोकसभेमध्ये संभाव्य लोकसभेमध्ये निश्चितच काँग्रेसचं होणार असल्याचं मत या ठिकाणी आपण व्यक्त केलं. शेवटी जाता जाता काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून शहापूरच्या जनतेसाठी काय सांगायचं? शहापूरच्या जनतेसाठी माझी एक विनंती राहील की आता लवकरच 2019 लोकसभेची निवडणूक येत आहे, तुम्ही काँग्रेसच्या बरोबर राहा, ह्या शहापूर तालुक्याचा विकास करण्याचा काँग्रेस पक्ष हा नक्कीच कटिबद्ध आहे याचं मी तुम्हाला आश्वासन देतोय. धन्यवाद. जय. एक शेवटचा प्रश्न राहिला, मी तो ऍडिट करून घेणार आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्या या परिस्थितीमध्ये स्टँडिंग आमदार जे आहेत शहापूर विधानसभेचे ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार ह्या वल्गना या ठिकाणी सुरू आहेत. जर तसं झालं तर काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी असेल? मला तरी असं वाटतंय की आमदार पांडुरंग बरोरा साहेब असं निर्णय घेणार नाही. जर तसं आपण घ्या आपण का निर्णय का घेणार नाही तर मला तरी असं वाटतं की ते फक्त विरोधी वाले असे ते अफवा उडवत असणार, असं निर्णय घेणार नाही, कारण त्यांना जो मान सन्मान आदरणीय शरद पवार साहेब त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जो मान सन्मान देतात, अजितदादा पवार साहेब जो मान सन्मान देतात, तर तो इतर पक्षात त्यांना मिळणार नाही. त्यामुळे मला वाटतं तरी का ते पक्ष सोडणार नाही आणि सोडलं तरी जर समजा त्यांनी कधी पक्ष सोडून गेला तरी मला वाटतं का जेवढे पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत हे राष्ट्रवादीमध्येच राहणार आणि काँग्रेसच्या बरोबर ते काम करणार.
एकंदर आपण बघितलंय आज काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे आज आपल्या न्यूज अंडरच्या स्टुडिओत आले आणि त्यांनी आपलं मत या ठिकाणी अगदी सविस्तर मांडलेलं. टावरे साहेब, आपण आला, आपला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. आमचा चॅनल आणि आजचा प्रोग्राम आपल्याला कसा वाटला हे निश्चितच आम्हाला कळवा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपलं चॅनल न्यूज अंडर सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.